जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून यावर्षी 12 कामं प्रस्थापित करण्यात आली असून त्यासाठी 11,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या योजनेमध्ये पोलिसांच्या गस्तीवर असणाऱ्या वाहनांना GPS यंत्रणा बसवण्याची तरतूद असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलंय. प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात बसवण्यात येणार असून कोण कुठे आणि किती वेळ जातो हे समजण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील 68 वाहनांना ही यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यानंतर राज्यातील इतरही वाहनांना ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. योजनेच्या सर्वसाधारणमध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट होता त्यात ब्रेथ अनरायझर आणि त्याला जोडूनच GPS ज्या पोलीस स्टेशनमध्ये गाड्या आहेत त्या रात्री बेरात्री ज्या फिरतात त्यांना GPS लावणार. 29 गाड्या आहेत साधारणपणे, ते एका पोलीस स्टेशनमध्ये 2 गाड्या आहेत म्हणजे 58 गाड्यांना तिथे लागणार पोलीस स्टेशन स्तरावरती आणि 8 शेअर आणि SDPO लेवलवर लागणार की जेणेकरून रात्रीची ही गस्त वाढली पाहिजे. गस्त ही वाढत असतानाच त्याचं सर्व मॉनिटरिंग हे SP कार्यालयात होईल आणि म्हणून यासुद्धा नाविन्यपूर्ण योजनेमधून अंतर्भाव केला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर लक्ष ठेवण्यास या यंत्रणेमुळे मदत होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केलाय. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.